दसरा दिवाळी जवळ आले आणि तुम्हाला जर तुमच्या हॉलला म्हणजेच लिव्हिंग रूमला एक फेस्टिव्ह लुक द्यायचा आहे आणि तेही बजेटमध्ये तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी ही वॉल पेंट केली आणि त्याला एक वॉलपेपर सारखा लुक दिला तोही अगदी 1000 रुपयांच्या आत. तो व्हिडिओ तुमच्याकडून जर मिस झाला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, इथे देते. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. तर या हॉलमध्ये असणारं फर्निचर मी तसंच ठेवणार आहे, त्याच्या फक्त थोड्याफार जागा बदलणार आहे आणि इथे मी स्टायलिंग करणार आहे. आता हे स्टायलिंग करण्यासाठी मी काही गोष्टी विकत आणणार आहे आणि काही गोष्टी मी स्वतः DIY म्हणजे स्वतः बनवले, तर ह्या वापरून मी या जागेचा मेकओव्हर करणार आहे. आणि मला नक्की माहिती आहे तुम्हाला या व्हिडिओमधन तुमचा हॉल सजवण्यासाठी काही टिप्स आणि आयडियाज नक्की मिळणार आहे. चला मग पटकन आपला व्हिडिओ सुरू करूया. घरातील पडदे हे पूर्ण घराच्या डेकोरेशन मध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतात. त्यामुळे पडद्यांचा रंग, त्याची साईज आणि ज्यावरती आपण पडदे लावणार आहे तो रॉड अगदी करेक्ट पाहिजे. आता इथे तुम्ही बघू शकता की हा जो रॉड आहे हा खिडकीच्या खाली लावलाय आणि जे पडदे आहेत तेही कमी उंचीचे आहेत, म्हणजे पूर्ण खिडकी एवढेच ते पडदे आहेत. तर इथे मी पहिला चेंज असा केला, हा रॉड मी खिडकीच्या वरती 4 इंचावरती शिफ्ट केला आणि जे पडदे आहेत ते 7 फूट उंचीचे घेतले. लिव्हिंग रूमला एक फ्रेश लुक ॲड करण्यासाठी मी इथं कॉटनचे असे ऑफ व्हाईट कलरचे पडदे सिलेक्ट केले. यावरती असे मस्टर्ड येलो कलरचे फुलं आहेत आणि त्याच्यावरची प्रिंटही खूप सुंदर आहे. प्राईजच्या मानाने या पडद्यांवरचे प्रिंट आणि त्याचं कापड खूपच छान आहे. मी जे जे प्रोडक्ट ऑनलाईन घेतले त्या सर्वांची प्रोडक्ट लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता. दुसरी गोष्ट जी घरातील लुक इन्हान्स करू शकते ते म्हणजे लाईट्स. आता लाईट्समध्ये तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी बघायला मिळतील, पण इथे मला हा मेकओव्हर बजेटमध्ये करायचा होता त्यामुळे मी या सीलिंग लाईट्स सिलेक्ट केल्या. या लाईट्स मी पुण्याच्या लाईट मार्केटमधून 1000 रुपयाला आणल्या आणि या लाईट्स मी सिलिंगच्या 2 पॉइंट्सला लावून घेतल्या. अशा अँटिक गोल्डन फिनिश लॅम्प्सने या लिव्हिंग रूममध्ये एक वेगळाच लुक क्रिएट झाला आहे. आपण नेहमी असा प्रयत्न केला पाहिजे की घरामधलं जे जुनं फर्निचर आहे त्यालाच आपण रिवॅम्प कसं करू शकतो, त्यालाच आपण नवीन लुक कसा देऊ शकतो. याने एकतर आपले पैसेही वाचतात आणि काही अशा वस्तू असतात त्या आपल्या मनाच्या अगदी जवळ असतात, म्हणजे त्याच्यात आपल्या काही आठवणी असतात, त्यामुळे अशा वस्तू आपण जपल्या पाहिजेत. या दोन्ही सिटिंगसाठी मी अशा प्लेन बेडशीट सिलेक्ट केल्यात. या डेकोर ब्रँडच्या आहेत आणि मला या लोकल शॉपमध्ये डिस्काउंटमध्ये मिळाल्यात. आता यावरती आपण ॲड करूयात खूप सारे कलर्स. आता कलर्स आपण कुशन कवरने ॲड करणार आहोत. एक छोटीशी गोष्ट अख्ख्या लिव्हिंग रूमला फेस्टिव्ह लुक देऊ शकतो ते म्हणजे कुशन कवर्स. आता सण आहे त्यामुळे मी इथे कुशन कवर्स असे सुंदर व्हायब्रंट कलरमध्ये सिलेक्ट केलेत. त्याच्यावरती अशी ट्रॅडिशनल प्रिंट आहे. मी जे जे प्रॉडक्ट इथे दाखवलेत आणि जे यूज केलेत त्या सर्वांच्या लिंक्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला हे कुशन कवर्स कसे वाटले हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. खिडकीमध्येही एक सिटिंग एरिया बनवूया. त्यासाठी मी असा एक व्हाईट फ्लोअर रनर फोल्ड करून यूज करते आणि त्यावरती ॲड करूयात कुशन कवर्स. छोट्या छोट्या गोष्टी संपूर्ण होम डेकोरमध्ये डिटेल्स ॲड करतात, जसं की हे टाय बॅग. कर्टनला टाय करण्यासाठी मी असे सुंदर मोत्यांचे मॅग्नेटिक कर्टन टाय बॅग ॲमेझॉनवरनं ऑर्डर केले आहेत. 250 रुपयाला असणारे हे टाय बॅग्स या पडद्यांचा लुकच चेंज करतात. खिडकीच्या बाजूला असणाऱ्या भिंतीला लावण्यासाठी DIY वॉल डेकोर बनवूया. त्यासाठी मी इथे अशा 4 मातीच्या प्लेट्स घेतल्या आहेत आणि त्यावरती मी पेन्सिलने पक्षी आणि फांद्या काढल्या. आता हे पक्षी आपण फेविग्रिल मोल्डेड क्ले वापरून बनवूयात. Thank you.
बोटाला मध्ये मध्ये पाणी लावायचं आणि पक्ष्याचा जो सरफेस आहे तो स्मूथ करून घ्यायचा. पक्षी बनवून झाल्यानंतर आता बनवूया झाडाच्या फांद्या आणि थोडीशी पानंही बनवूयात. आता ही प्लेट आपण सुकण्यासाठी 8 तास बाजूला ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती कलरिंग करणार आहे. तुम्ही जर आपला कुंभारवाड्याचा व्लॉग बघितला असेल तर तिथून मी या प्लेट्स विकत आणल्या होत्या. आणि तुम्ही जर तो नसेल बघितला तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यावरती आपला कुंभारवाडा व्लॉगही चेक करू शकता. आता तुम्ही म्हणाल की असे वॉल डेकोर घरी का बनवायचे, तर हे वॉल डेकोर जर तुम्ही बाजारात गेला तर खूप महाग मिळतात. त्यामुळे जर आपण आपली थोडी क्रिएटिव्हिटी वापरली आणि त्यातून आपण आपलं घर सजवलं तर आपले पैसेही वाचतात आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःचं घर आपल्या हाताने वस्तू बनवून सजवण्याचा आनंद हा वेगळाच असतो. तो तुम्ही नक्की अनुभवा. तुम्हाला ही DIY वॉल डेकोरची आयडिया कशी वाटली मला हे खाली कमेंट करून नक्की सांगा. आता वेळ आहे कॉर्नर्स डेकोरेट करण्याची. इंडियन सिटींगच्या बाजूला मी हा आयकियाचा कॉफी टेबल ॲड केला आणि तुम्हाला तर माहिती आहे माझा कोणताही मेकओवर प्लांट्स ॲड केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, त्यामुळे इथे मी काही इनडोर प्लांट्स ॲड केले. घरामध्ये लावण्यासाठी बेस्ट लो मेंटेनन्स इनडोर प्लांट्स कोणते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या रिलेटेड व्हिडिओ चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. खाली फ्लोअरवर टाकण्यासाठी मी हे कार्पेट ॲमेझॉनवरनं ऑर्डर केलं. याची क्वालिटी प्राईजच्या मानाने खूपच चांगली आहे, इझी टू मेंटेनन्स आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे मशीन वॉश करू शकतो. याची प्रिंट आणि कलरही मला खूप आवडला. आता सणासाठी घर सजवतोय म्हटल्यावरती थोडे दिवे आणि पणत्याही ॲड करूयात. इथे मी असं एक फ्लोटिंग कमळ यूज करते. हे पाण्यामध्ये टाकल्यावरती त्याची लाईट लागते. मला हे प्रॉडक्ट खूपच अमेझिंग वाटलं. आता सर्वात शेवटी खरी फुलं आणि अजून थोड्या पणत्या ॲड करून आपलं फेस्टिव्ह लिव्हिंग रूम मेकओवर पूर्ण झालं. मेकओवर यातली कुठली आयडिया तुम्हाला जास्त आवडली किंवा कोणतं प्रोडक्ट तुम्हाला आवडलं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि असे बजेटमधले मेकओवर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी असे बजेट होम मेकओवर व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल. तर अशाच क्रिएटिव्ह आणि भन्नाट आयडियांसाठी ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा. रेग्युलर अपडेट्ससाठी मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही फॉलो करा. तर असेच भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.